ये राज नहीं मासूम भाई, ये हमराज है। हमराज टेक्सटाइल एंड टेलर्स, खुशनुमा बुरखा सेंटर, टिप्पू सुल्तान रोड, रायचूर। आन बान और शान, तीन खंदिल में शानदार बेकरी रॉयल बेक। नाज़रीन आदाब, एवन टीवी में आप तमाम का मकदम है। नाज़रीन, मरकजी हुकूमत की एक स्कीम है गरीब कल्याण योजना। इस स्कीम के तहत रायचूर शहर के मुख्तलिफ वार्डों में गरीब अफराद में चावलों की तकसीम अमल में लाई गई। रायचूर शहर के वार्ड नंबर 30 सिया तालाब में भी इस प्रोग्राम का इनेकाद अमल में लाया गया। इसकी इफ्तिता रुकने पार्लियामान राजा अमरेश नायक ने की। इस मौके पर इन्होंने गरीबों में अनाज तकसीम करते हुए इस स्कीम के फायदे बताए। इन्होंने कहा कि मरकजी हुकूमत गरीबों के लिए खास खास स्कीम तरतीब दे रही है, जिसमें गरीब कल्याण योजना भी एक अहम स्कीम है, जिसके तहत हर गरीब खानदान जो कि BPL कार्ड रखता है उसके घर के हर फर्द को 5 किलो चावल के हिसाब से उसको तकसीम किया जा रहा है। इस मौके पर रुकन असेंबली डॉक्टर सूरज पाटिल ने भी खिताब करते हुए कहा कि हुकूमत ने कई स्कीम बनाई हैं जिनसे इस्तेफादा हासिल करने की ज़रूरत है। इन्होंने कहा कि रियासती हुकूमत ने भी कई एक स्कीम बनाई हैं, मरकज़ की BJP हुकूमत ने भी कई एक स्कीम आवाम की फलाह बहबूदी के लिए बनाई है। हमें चाहिए कि इन स्कीम से फ़ायदा हासिल करें। इस प्रोग्राम में साबिका रुकन असेंबली ए पापा रेड्डी ने भी खिताब किया। इस प्रोग्राम में वार्ड नंबर 30 के नुमाइंदा रुकन वल्लिया श्रीनिवास रेड्डी और दीगर अफराद भी मौजूद थे। कार्यक्रम सांकेतिकवागी क्षेत्र जनप्रिय शासकरु आत्मीय मित्र ಹಿರಿಯರೇ, ಮುಖಂಡ ಬಂದರೆ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರೆ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಬಂಧುಗಳು, ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ಈಗ 1.5-2 ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಕೋವಿಡ್ ಬರೆದು ಜನರು ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಕೋವಿಡ್ ಮಹಾಮಾರಿಯಿಂದ ಅನೇಕ ರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೇವೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗಿ ಭಾಳಷ್ಟು ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಯಿತು. ಇಂಥ ದೊಡ್ಡ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 130 ಕೋಟಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ತಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಒಂದು ಆದೇಶದ ಮೇಲೆ ಜಲಶಕ್ತಿ ಯೋಜನೆ, ಮನೆ ಮನೆಗೆ ನಳ ಹಾಕಿ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಲುವಾಗಿ 1970 ಕೋಟಿ ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕರೆದು ಎಲ್ಲಿ ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಸಿಕ್ಕಾಗ ಈಗ 4-5 ವರ್ಷದಿಂದ ಅವ್ರ ಶಾಸಕರ ಮುಂದೆ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ, ಮುಂದೆ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ, ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಾಯಿತು, ನಗರದಲ್ಲಾಯಿತು, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮದೇ ಡ್ಯಾಮ್ ಇದೆ, ನಮ್ಮ ನಾರಾಯಣಪುರ ಡ್ಯಾಮ್ನಿಂದ ಸ್ಟೋರೇಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದನೇ ಎಲ್ಲ ಹೊಡೆದು ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಯೋಜನೆ ಇವತ್ತು ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷಿ ಜಿಲ್ಲೆ ಅಂತೇಳಿ ರಾಯಚೂರು ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಫಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೊಟ್ಟು ಈಗ 1990 ಕೋಟಿ ಜನರನ್ನ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಆದಷ್ಟು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಅವರು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕಲಿತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಗೂ ಸಹ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ